बऱ्याच दिवसांपासून जुन्या मुंबई पुणे हायवेवरचे काम हे रखडून असल्याचं दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे या रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. आणि विशेष म्हणजे माहिती अधिकारासाठी अर्ज करून हा घोटाळा समोर आणणारा दुसरा कोणी नसून याच कामावरचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार आमच्या सविस्तर रिपोर्टमधून. अरुण पाटील यांच्या निर्माण कन्स्ट्रक्शनला 1 डिसेंबर 2016 काम सुरू करण्याचे आदेश. काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत. 1.5 वर्षात काम पूर्ण झाले नसल्याने 6 महिन्यांची मुदत वाढ. 30 नोव्हेंबर 2018 वाढीव मुदतही संपली. रस्त्याचे 50% जास्त काम अपूर्ण. 17.88 कोटी पैकी 14.26 कोटी रुपये काम होण्यापूर्वीच अदा केले. 14.26 कोटी रुपये सुद्धा 9 महिन्यांपूर्वीच दिले गेले. 14.26 कोटी दिले त्यावेळी फक्त 4.31 कोटी रुपयांचे काम झालेले होते. 1020 मीटरच्या कामाऐवजी 510 मीटरचे काम करून निर्माण कन्स्ट्रक्शनने सरकारची फसवणूक केली आहे. सब कॉन्ट्रॅक्टरने प्रकाशात आणला हा अनागोंदी कारभार. या पुलाचे 17.88 कोटी रुपयांचे काम MSRDC ने निर्माण कन्स्ट्रक्शनला दिले आहे. मूळ ठेकेदाराने पोट ठेकेदाराचे पैसे बुडवले आहेत. त्यामुळे पोट ठेकेदार असलेल्या दिनेश देशमुख यांनी या पुलाच्या कामाबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. चालू वर्षी 15 जानेवारीला पोलीस प्रशासनाने मूळ ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा वाहतुकीला बंद करून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवण्यास परवानगी दिली होती. ठेकेदाराने काम चालू करण्याआधीच सल्लागार आणि MSRDC च्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत काम न करताच कोट्यवधी रुपये घेतले. पुलाच्या कामातील बॉक्स कलवर्ट आणि 2 पाईप कलवर्ट यांचे काम न करताच 1.34 कोटी रुपयांचे बिल काढले होते. 28 फेब्रुवारीला 2018 पर्यंत केवळ 4.31 कोटी रुपयांचे काम झाले असताना ठेकेदार सल्लागार आणि MSRDC च्या अधिकाऱ्यांनी 14.26 कोटी रुपयांचे बिल काढले. ही बाब देशमुख यांनी MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अभियंता यांना लेखी कळवूनही ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. मूळ ठेकेदारावर राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांकडे तक्रार देऊनही कारवाई होत नाही असा आरोप देशमुख यांनी केला आहे. पुलाच्या कामाच्या निविदेनुसार मूळ ठेकेदाराला 1.20 किलोमीटरचे काम करणे बंधनकारक असताना 24 महिने उलटूनही ठेकेदाराने निम्मेही काम केलेले नाही आहे. तसेच ठेकेदाराने या कामातील प्रकल्प व्यवस्थापक अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पैसेही दिलेले नाही आहेत. याबाबत संबंधितांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तर या रोडमध्ये आपण सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं आहे. बरोबर. तर भ्रष्टाचार झाला असं कसं म्हणता येईल? तर मी त्या कामावरच पोट ठेकेदार होतो. अच्छा. त्या कामावर पोट ठेकेदार असल्या कारणाने माझे पैसे त्यांनी दिले नाही आणि मी काम केलेले पैसे आहेत. मी काय त्याच्याकडे असेच मागत नाही. मी काम केल्याचे पैसे न दिल्यामुळे मी RTI टाकलं. आणि हा नुसते माझेच पैसे बुडवतो असं नाही. त्याच्याकडे दोन प्रोजेक्ट मॅनेजर होते. त्यांचेही तो पैसे त्यांनी बुडवलेत. मग मी काय केलं, RTI टाकलं. RTI टाकून RTI टाकल्याच्यानंतर जवळ 6 ते 7 हजार पानं मी मागवली. 6 ते 7 हजार पानं मागवल्यानंतर त्याचा सखोल त्याची चौकशी केली असता मला असं निदर्शनात आलं, काम न करता ह्या लोकांनी पैसे काढलेले. त्यात मेन महत्वाचा मुद्दा असा आहे, एक बॉक्स कलवट, 2 पाईप कलवट आहेत. त्याचे जुने कलवट आहेत ते तोडून नवीन बांधायचे. ते त्याही नवीन तर बांधले नाहीत, जुने तोडले नाहीत. आणि 2017 आणि डिसेंबर 2017 बिल काढून मोकळे झाले. त्याच्यानंतर एक धक्कादायक बाब अशी उघडकीस आली. पोलीस कामशेत पोलीस आहे त्यांना 15/1/2018 मुख्य रस्ता बंद करून डायव्हर्शन करण्याचं परमिशन दिलं, ट्रॅफिक डायव्हर्ट करायचं. अच्छा, म्हणजे कामशेत पोलिसांनी दिलं आणि त्यानंतर हे काम चालू झालं असं म्हणायचं तुम्हाला? हा बरोबर. त्याच्या अगोदर ते करताच येत नाही काम चालू. अच्छा. त्याच्यानंतर काय झालं, यांना ते बॅरिकेड्स वगैरे लावून साईन बोर्ड वगैरे लावण्यात त्यांचे 10-15 दिवस गेले. एक्झॅक्टली 3/2/2018 याही ट्रॅफिक डायव्हर्ट केली आणि कामाला सुरुवात केली. पण पैसे मात्र ऑक्टोबर 2017
आणि डिसेंबर 2017 उतरले. असं कसं होईल? त्याही बिल आधीच रेकॉर्ड करून पैसे उतरले. असं ऑन पेपर माझ्याकडे पुरावे आहेत त्या गोष्टीचे. असे पुरावे कसं असं होऊ शकत नाही? शासकीय अधिकारी इतका भ्रष्टाचार करतील असं नक्कीच वाटत नाही. तर बेसिकली मीही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, मलाही याचा मोठा धक्का बसला. पण ही तुम्ही प्रश्न फार सुंदर विचारला, असं कसं पॉसिबल आहे? माझ्याकडे पेपर आहेत ना सर, चेक दिलेले आहेत. मी तुम्हाला पेपर दाखवतो. हो सर, अख्खा बंच आहे माझ्याकडे. आणि मी आणि सर मी तुमच्याशी बोलत असताना हे काही हवेत बोलत नाही, माझ्याकडे याचे एव्हिडन्स आहेत. आणि हा भ्रष्टाचार झाला जेव्हा माझ्या लक्षात आलं, तर त्याच्यानंतर मी वरिष्ठांना कळवलं वा असा असा भ्रष्टाचार, कोणी काही कारवाई करत नाही आहे आणि विशेष कारवाई तर करत नाहीच आहेत, तो गुंडांमार्फत माझ्या मला धमकी देतोय त्याचीही तक्रार मी दिलेली आहे. नुसतं हे करून पण थांबत नाही. अधिकारी तुमच्या विरुद्ध गुंडामार्फत तक्रार देत नाही. ठेकेदार. अच्छा, हा अधिकाऱ्यांचा प्रश्न नाही, हा ठेकेदार. हा ठेकेदाराचा प्रश्न आहे. हा गुंडांमार्फत मला त्यांनी धमकी दिली का तू तिथे फोटो का काढतो. आता विशेष बाब अशी आहे, हे भ्रष्टाचाराचं वगैरे 2 मिनिटं आपण बाजूला ठेवलं, 5-11 आणि 32 MM बार जे साईड वॉल वरनं बाहेर येतात ते गॅसनी गरम करून बेंड केले. असाच नियम आहे सर. आणि विशेष म्हणजे असं, 32 MM TMT बार ज्या वेळेला आपण बेंड करतो गॅसनी, 1-2 केलं तर अडचण असते आपण समजू शकतो. 108 बार आहेत ते गॅसनी बेंड केल्यावरती त्याची जी प्रॉपर्टी असते टेक्निकल वर्ड असतं त्याची पूर्ण ती डिस्ट्रॉय होते. आणि ते मेन स्टील आहे त्याच्यावरती अख्खा स्लॅब डिपेंड आहे. मी हे त्यावेळेला हे फक्त कोणाला JEE सांगत नव्हतो, ज्युनियर इंजिनियरला सांगत नव्हतो. मी मुख्य अभियंता उकेडे साहेब आहेत त्यांना सांगितलं, अधीक्षक अभियंता आवटी साहेब आहेत त्यांना सांगितलं, गांगुर्डे साहेबांना सांगितलं, त्याच्यानंतर सल्लागाराला सांगितलं. पण तरी कोणी त्याची दखल घेतली नाही. त्याचं कारण असं होतं, त्यांना हे माहीत होतं का लवकरात लवकर हे काम संपवलं पाहिजे. हे काम असंच राहिलं तर हा मी आणखीन काय ना काय उकरून काढलं यांचं. त्या एवढी घाई केली, एवढं सगळ्यांना मी त्यांना असं पण सांगत होतो की बघा हे रॉड चुकीच्या पद्धतीने लावतो आणि त्याची लांबी पण जे रॉड रेन्फोर्समेंटची जी लेंथ पाहिजे ती नाही, कमी वापरतोय तो आणि चुकीच्या पद्धतीने वापरतो. त्याची माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मी सगळं तुम्हाला देतो ती. तुम्ही मला 5 मिनिटाची फक्त वेळ द्या असं मी मोपलवार सरांना कळवलंय, असं JMD कळवलंय, सर्वांना कळवलंय, कोणी मला वेळ दिली नाही. अच्छा, मग हे कळवूनही त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई काही कारवाई केली नाही. दिनांक 18 मागच्या महिन्यात 18-11 आणि 19-11 काँक्रीट टाकून त्यांना असं वाटलं आता आपण याच्यातनं सगळे सुटलं असं नाही आहे. माझ्याकडे त्याचा पूर्ण पुरावा आहे. शेवटी काय सगळेच अधिकारी भ्रष्ट नाही, कोणाला तरी जाग येईल, त्याची कोणाची तरी तिथं नेमणूक होईल आणि तो आजही ओपन करू शकतो. आणि आजही मी छाती ठोकपणाने सांगतो, जर का हे मी बोलतो चुकीचं असेल तर मला फासावर लटकवा तुम्ही. पण IIT तुम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, एकनाथ पाटील आहेत, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, मग त्यांनी कोणती दखल घेतली नाही? सर मी मुख्यमंत्र्यांना पण ह्या गोष्टीचं मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलं आहे का असा इथं झालेला आहे आणि याची तुम्ही सखोल चौकशी करा. एक मी मेल पाठवली होती, नंतर हार्ड कॉपी पण सादर केलेली आहे. मला खात्री येते घेतील. पण आता कसं होतं, हे सगळे अधिकारी एक झालेत. अच्छा, हे सगळे अधिकारी MSRDC एक झालेत. आणि हे मी जे सांगतोय, मी काय असं म्हणत नाही का मी सांगतो म्हणून करा. ऑन पेपर असताना सुद्धा कारवाई होत नाही. शेवटी सर मी SPNकडे गेलो. SPNनी काय सांगितलं का बघा हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर आम्ही मुख्य अभियंत्यांना PWDच्या सांगतो. मग SPNनी मुख्य अभियंत्यांना कळवलं का असं असं आहे, तुम्ही तो अहवाल सादर करा, असं आमच्याकडे तक्रार आलेली आहे. आता त्यांना सांगून पण बरेच दिवस झाले, त्याही अधीक्षक अभियंत्यांना त्याचा हे केलं. आता हा एवढा गंभीर विषय आहे, हे असते असते करून करून ते MSRDC अधिकारी आहे हे पूर्ण पॅचअप करायच्या तयारीत आहेत. म्हणजे पटापट काम उरकून आपण मोकळ करून टाकायचं, म्हणजे असं काय झालं नाही असं दाखवायचं, असं त्यांना लपवता येणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी कोणाला तरी असे आदेश दिले का 2 दिवसात अहवाल पाहिजे, ते सगळे आत्मही जातील, सगळ्यांवर FIR दाखल होईल. मला तर फक्त 1 दिवस लागेल, कुठल्याही एक नॉन कर अधिकारीची तिथे नेमणूक करायची आणि त्यांच्याबरोबर एक पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करायची. आणि जर का मी बोललो आणि ते खरं नाही निघलं तर मला साहेब मुख्यमंत्र्यांनी फासावर द्यावं. आणि जर का ते निघलं तर ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला पहिले आत्मही टाकायला पाहिजे, असं माझी मागणी आहे सर. अशी संपूर्ण भारतवासियांची मागणी असेल, यात कोणतीच शंका नाही की भ्रष्टाचार कोणीही खपवून घेणार नाही. पण इतकं सर्व घडत असताना अधिकारी त्यावर कारवाई करत नसतील असं वाटतं का? मग त्या विभागाचा क्वालिटी कंट्रोल नाही का सर? विशेष आता तुम्ही क्वालिटी कंट्रोलचं बोलताय, यात 1 बॉक्स कलवट आणि 2 पाइप कलवट तर असे आहेत, काही त्याचे टेस्ट रिझल्ट जोडलेले आहेत, काम न झालेलं. आजही तो जाऊन बघाल तर तिची परिस्थिती तशीच आहे, त्याचे पैसे काढले. तुम्ही क्वालिटी कंट्रोल जर बोलताय साहेब, हे असंच चाललंय. क्वालिटी कंट्रोल कोण असतं? ते स्वतःच त्यांच्याकडे हे आहेत ना, लॅब वगैरे आहेत, ते ठेवलेले आहेत आणि प्रायव्हेटमधनं पण ते घेऊन येतात. आता खोटं काम केलेलं आजही झालं माझ्याबरोबर, आजही मी तुम्हाला ओपनली दाखवतो ती काय परिस्थिती आहे. आज इतके पैसे घेऊन त्याचं काम झालेलं आहे? नाही साहेब, अजून 50% काम झालेलं आहे. आणि त्याची देयक किती गेली?
त्याला 14,26,00,000 रुपये अदा करण्यात आलेत. मूळ कामाची किंमत 17,88,00,000. 17 कोटीपैकी 14 कोटी गेले असे. 14,26,00,000 रुपये त्याला दिलेत. हे असं कसं झालं सर? आता त्याच्या विषय असा आहे, 17 कोटी 8 हे बघा, ह्या जो ठेकेदार आहे याची टेंडन्सी तुम्ही कशी लक्षात घ्या. याने जेव्हा टेंडर भरलं, यांनी टेंडर भरलं, याची ऑफर होती 17,88,00,000 आणि समोरचा एक ठेकेदार होता MB पाटील म्हणून कुठले तरी पुण्याचे आहेत ते, त्यांची ऑफर होती 22,77,00,000. म्हणजे 4,89,00,000 यांनी कमीने काम घेतलं, कारण याला हा स्वतः एवढा कॉन्फिडेंट आहे आपण अधिकाऱ्यांना धरायचं, त्यांना ब्लॅकमेलिंग करायचंय आणि आपण काही करून भ्रष्टाचार करायचा ना पहिला. आता 17,88,00,000 कामात जवळजवळ पावणे 5 ते 5 कोटीच्या फरकाने तर कमीने काम घेतोय आणि मग तो हेच उद्योग करणार. बरं माझेच पैसे देत नाही असं नाही, तर कोणाचेच पैसे देत नाही. बरं माझ्या पैशाचं पण सोडून द्याव, स्टील चुकीचं वापरतो त्या अधिकाऱ्यांना सांगतो तरी ते ऐकायला तयार नाही आहेत. कोण आहे हा पाटील? हा अरुण पाटील, हा कोल्हापूरचा आहे, हा कोल्हापूरचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याचे हेच धंदे आहेत, बाकी काहीच करत नाही तो. बरं 1,020 मीटर काम करायचे, तो 510 मीटर काम करतोय आणि पैसे 1,020 मीटरचे घेतोय. बरं एवढे पत्रव्यवहार करून सुद्धा कोणी दात लागून देत नाही ना. म्हणजे हे सर्व संघटनामध्ये घडते असं म्हणतात. 100% सर, मी क्लिअर तुम्हाला नावं घेऊन सांगतो, नुसतं अधिकारीच बोलत नाहीये, ठेकेदार, सल्लागार. बरं ठेकेदाराकडे विशेष म्हणजे असं, सल्लागाराकडे पूर्वी प्रवीण तायडे नावाचा एक माणूस कामाला होता, तो कन्सल्टंट सल्लागाराकडे कामाला होता. त्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून एक खरी सुरुवात केली भ्रष्टाचाराला. ही भ्रष्टाचाराला सुरुवात होत असताना नंतर त्याला सल्लागारांनी काढून टाकला आणि ह्या ठेकेदारांनी ठेवला. म्हणजे सल्लागारांनी काय काय कसं कसं एस्टिमेट बनवलं आणि त्यात काय लूप होल सोडलेत ह्यात प्रवीण तायडेला सगळं माहिती आहे. हे सगळं होत असताना आता काय झालंय, त्याला मुदतवाढ दिली 6 महिन्याची. जेव्हा याची मुदत संपली 31 मेला, याला मुदतवाढ 6 महिने दिली. त्याला कारणं काय देतात येते? का रेल्वेची ओव्हरहेड लाईन आहे. अहो हेच ते कार्यकारी अभियंता आहेत, त्यांनी त्यांना पूर्वी लेटर दिलेला 1-1.5 वर्षापूर्वी का ही ओव्हरहेड लाईन हलवायचं काम तुमचं आहे, तो तुमच्या खर्चाने हलवायचं असं असं क्लॉज मागतो टेंडरमधला आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. असे असताना त्याला का बरं त्याला ते कारण का दिलं? त्याचं कारण असं आहे, त्यांनी त्या वेळेत काम पूर्ण नाही केलं तर त्याला 0.05% दंड आकारायचे. तो दंड होतो 89,400 रुपये पर डे. तर त्याला दंड लागू नये म्हणून हे कारणं दिलेत. पर हे कारण पण देऊन काय सांगतात, पूर्वी काय म्हणतात का ओव्हरहेड लाईन वर असल्या कारणाने आम्ही VUP चा एक खड्डा खाली घेतलेला आहे. पूर्वी त्यांचं असं म्हणणं आहे, मग आता हे कारण कशासाठी त्यांना पाहिजे? बरं विशेष म्हणजे आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यात सांगतो. सल्लागार जो आहे त्याच्या कंपनीचं नाव आहे ACC हायवे इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी. त्यांनी DPR बनवला, त्यांनी त्याच्यानंतर एस्टिमेट बनवलं आणि त्याच्या अगोदरचं टेंडरच्या अगोदरची जी काय प्रोसेस असते टेंडर बनवायची सगळी त्या कन्सल्टंटनी बनवली आणि त्यावेळेला त्याला ओव्हरहेड लाईन दिसली नाही. बरं ह्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर द्यायच्या अगोदर पण कन्सल्टंटला ह्याच गांगुर्डे साहेबाई कळवलेलं आहे का ते ओव्हरहेड लाईन वगैरे ते युटिलिटी तुम्ही हलवा, त्याचे ओनर कोण आहेत ते बघा आणि ते हलवायचं सुरुवात करा म्हणून वर्क. आता मग ते कारण कसं असू शकतं? म्हणजे याचा अर्थ खुला आहे का त्यांना कंपनी त्यात सामील आहे? कन्सल्टंट सगळे बघा, मी आता नावं घेऊन तुम्हाला सांगतो, कन्सल्टंट तायडे, त्याच्यानंतर अरुण पाटील, त्याच्यानंतर संजय गांगुर्डे, परमार डेप्युटी इंजिनियर, हे सगळे याच्यामध्ये सामील आहेत. नाही मी गायकवाड साहेबांचं बोलू शकत नाही कारण गायकवाड साहेब ते ह्या कामावरती नाही आहेत. पण गायकवाड साहेबांना मी पत्र दिलेलं आहे का मला 5 मिनिटाची भेट द्या, मी तुम्हाला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवा मी सांगतो. पण गायकवाड साहेब याच्यात आहेत असं मी काय बोलू शकत नाही. जे आहेत जे मला दिसलं ते मी तुम्हाला फॅक्ट आहे सांगतो. आणि गायकवाड साहेबांना पण मी पत्र दिलं होतं, मोपलवार साहेबांना दिलं होतं, त्याच्यानंतर आवटी साहेबांना दिलं होतं. म्हणजे मोपलवाराने सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा या भ्रष्टाचाराशी ती सहमत आहे असं तुमचं म्हणणं आहे? भ्रष्टाचाराची सहमत आहे असं मी बोलू शकत नाही, पण एक नक्की सांगू शकतो, मी जर का तेवढे हायर अथॉरिटी आहेत त्यांना मी सांगितलं की एवढा मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे साहेब, याच्यावरती तुम्ही लक्ष घाला आणि भ्रष्टाचाराची चौकशी तर होईलच होईल, पण तो स्टील कमी वापरतो, त्यावेळेला त्यांच्या हातात टाईम होता ना, 15-20 दिवसाचा कालावधी होता. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, 100% दुर्लक्ष केलं हे 100%. गायकवाड साहेबाई पण केलं. हो मला तेच म्हणायचे की त्या कामाकडे ह्या दोघांनी एबी गायकवाडांनी आणि मापलवारांनी दुर्लक्ष, आणि उकिरडे साहेबाई पण, उकिरडे साहेबांनी केलं. म्हणजे कदाचित ते ह्या भ्रष्टाचारात ही सहभागी असू शकतात ते वाटत का?
जर का ते दुर्लक्ष करतात मग असतील किंवा नसेल तर साहेब असं मी सांगू शकणार नाही. पण मला जे समोर दिसलं ती फॅक्ट आहे ते मला सांगितलं मी. असतील किंवा नसतील पण एक शंका उपस्थित नक्कीच होते ना. जर का एवढा गंभीर विषय असताना का बरं मी 5 मिनिटाची वेळ मागतो ना. 5 मिनिटाची वेळही नाही देण्यामागे त्याचं काहीतरी कारण. काहीतरी कारण किंवा त्यांना असं वाटतं का हा आम्हाला बोलणारा कोण म्हणजे शासनाचे पैसे आमची मर्जी आम्ही कशाही वाटू असा त्या लोकांचा कल आहे. म्हणजे अपूर्ण कामाचे पूर्ण पेमेंट अदा करण्यात आले आहे. 14 कोटी 26 लाख रुपये दिलेत. बरं 14 कोटी 26 लाख ते पण तुम्हाला सांगतो 17 कोटी 88 लाखापैकी 2 कोटी 95 लाख हे वडगाव मावळच्या सेवा रस्त्याचे फक्त सेवा रस्ता बांधायचे सर्व्हिस रोड बांधायचे. त्या सर्व्हिस रोडमध्ये त्यांनी फक्त 1 कोटी 68 लाखाचं काम केलंय आणि 2 कोटी 86 लाख रुपये उचलले. आजही तुम्ही कोणी तुमचा माणूस खास पाठवा आणि तिथं जाऊन ते बघा तुम्ही तिथं त्याच्यामध्ये 43 लाखाचं जंक्शन आहे जंक्शन इम्प्रूव्हमेंट आहे ते झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर तिथं प्लांटेशन आहे ते झालेलं नाही आहे. फुटपाथ आहे ते झालेलं नाही आणि 2 कोटी 95 लाखामध्ये 2 कोटी 86 लाखाचा हा पेमेंट घेऊन मोकळा झाला. बरं कधी पेमेंट घेऊन मोकळा झाला आहे? आज नव्हे 28/2/2018 पैसे घेऊन तो मोकळा झाला आहे. आता राहिला कामशेतचा विषय. कामशेतचा विषय असा आहे 14 कोटी 26 लाखापैकी 2 कोटी 86 हे सोडले तर 11 कोटी 40 लाख रुपये त्यांनी उचलले. त्यावेळेला फक्त 1 कोटी 40 लाखाचंच काम झालं होतं हे मी पुराव्यासकट बोलतो. हे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझ्या समोर यावं आणि इथं समोर बोलावं का तू खोटा बोलतोयस म्हणून. याच्यामध्ये पहिलं बिल ज्यावेळेला 2017 सादर केलं त्यामध्ये 35 लाख रुपये 35 लाख समजतानी ऑड अमाऊंट आहे का 35 लाख आपण धरून चलो 35 लाख रुपये आधी पॅनल आणि क्रॅश बॅरियरचे कापून ठेवले. आजही तुम्ही तिथे जाऊन बघाल तर ते आरी पॅनल कम्प्लीट व्हायला ना क्रॅश बॅरियर कम्प्लीट व्हायला अजून कमीत कमी झाला 2-3 महिने लागतील. आणि असं असताना तिसऱ्या बिलात म्हणजे 28/2/2018 काम झालंय म्हणून ते पैसे त्याला परत देऊन टाकले हो. म्हणजे 35 लाख रुपये असे परत देतात म्हणजे काय घरचे पैसे जो माणूस 35 लाख ऑन पेपर आहे पण हे काय मी काहीच बोलत नाही तुम्हाला. 35 लाख रुपये पहिल्या बिलातही कापून ठेवले आरी पॅनलचं काम झालं नाही आणि क्रॅश बॅरियरचं काम झालं नाही म्हणून आणि तिसऱ्या बिलात ते परत करून टाकले हो 28/2 आणि 28/2 कुठे हा डिसेंबर होत आलाय. आता 10 महिने पूर्ण झाले आणि अजून 2-3 महिने ते काम होणार नाही. 10 महिन्यापूर्वीच पैसे देऊन मोकळे झालेत. कार्यकारी अभियंता सल्लागार परत त्याच्यानंतर गांगुर्डे परमार यांच्या सल्ल्याने सगळे झालेले आहे. पर विशेष असं हे सगळं मलाच माहिती नाही आहे. तुम्ही तिथे 2 प्रोजेक्ट मॅनेजर होते त्यांचेही त्यांनी पैसे दिले नाही. तुम्ही त्यांना फोन करून कन्फर्म करा हे माझ्यावर भरोसा ठेवू नका सर. आता खरं बोललं तर माझं तर माझे त्यांनी पैसे बुडवले ना तो विषय सोडून द्या तुम्ही. मला त्यात इंटरेस्ट अहो खुल्ला भ्रष्टाचार करतोय ना तो. स्टील कमी वापरतो त्याला विचारणारा कोण नाही. बरं तो प्रेशराईज राजकारण राजकीय वजन वापरतो मला प्रेशराईज करतो. माझ्या राजकीय लोकांनी त्या प्रोजेक्ट मॅनेजर जो पूर्वी प्रोजेक्ट मॅनेजर होता त्याला फोन करून सांगितलं पण ऑन रेकॉर्ड मी आता घेऊ शकत नाही कारण मी फार शेकलोय. माझं कधी बरं वाईट होईल असं मी एसपींना पण कळवलेलं आहे. काही झालं तर ते चारही माणसांवर याची जबाबदारी राहील कारण एका राजकीय माणसानी त्या प्रोजेक्ट मॅनेजरला फोन करून सांगितला तू देशमुखला माहिती का देतो. अरे तो तुझा जर का तो ठेकेदार चोर नाहीये तू कशासाठी घाबरतो. त्याला काय गरज आहे सगळे उद्योग करायचे आणि शिवाय तो राजकीय माणूस माझी माहिती काढतोय. मी ठाणे जिल्ह्यात काम करतो माझी माहिती काढतो याची काय कामं चालू आहेत म्हणून. अहो मी 100% काम करणारा माणूस माझी काय माहिती काढायची. तू ज्याच्यासाठी मला फोन करतो तो किती करप्ट आहे ते बघ ना आधी. ते राहिलं बाजूला आणि हे उद्योग चालू आहेत म्हणजे हा ठेकेदार हे सगळं करतो असंही असू शकेल का. त्या राजकीय माणसाला हे माहिती नसेल का याने किती हा कशाला सांगेल मी 7 कोटीचा फ्रॉड केलाय. हा रडून सांगत असेल साहेब बघा हो माझ्यावर अन्याय होतो. त्या बिचाराला खरं वाटलं असेल. पण त्या माणसाने हा विचार करायला पाहिजे. आपण एकाची बाजू घेतोय दुसऱ्यावर अन्याय तर होत नाही ना. मला बोलून त्याने विचारायला पाहिजे होतं बाबा असं असं समोर त्याचं म्हणणं आहे तू का त्याला त्रास देतो त्याचं असं म्हणणं आहे तू का त्रास देतो म्हणजे मी सांगितलं असतं त्यांना काय. मग त्यांना खरी परिस्थिती कळाली असती मग काही त्याची बाजू नसती घेतली. पण एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर तुम्ही अन्याय करता का. अच्छा मग ह्या प्रकरणात आपण एबी गायकवाड पासून मुख्य अभियंत्यापासून प्रोजेक्ट मॅनेजर पासून डेप्युटी इंजिनियर पर्यंत ठेकेदार असं सर्वांनी एकमेकाशी संधान साधून बरोबर भ्रष्टाचार केला असं आपलं म्हणणं आहे. प्रथम दर्शनी ते तसं दिसतही. पण कार्यकारी अभियंता सल्लागार ठेकेदार ठेकेदाराचा प्रवीण तायड्या नावाचा माणूस या सगळ्या म्हणून भ्रष्टाचार केलाय हे 100% आणि ते सगळ्यात पण एकाला पण धरला तर सगळे गुतणार आहेत म्हणून सगळे आता एक झालेत. इतक्या मोठ्या लोकांची
सर एक गोष्ट माझ्या वडिलांनी मला शिकवलेली आहे, समजा माझा आज मरण आलेला असेल तर मला कोणी वाचू शकणार नाही आणि मला असे 10 वर्ष अजून जगायचं असेल तर ही काय मारतात आपल्याला, म्हणजे त्याने भ्रष्टाचार केला म्हणून मी अन्याय सहन करून घरी बसायचं? आणि असे किती लोकांचे पैसे बुडवलेत? जर काय मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, साहेब माझ्यावर भरोसा ठेवू नका, माझ्याकडे पेपर आहेत, तुम्ही एक चांगले 2 अधिकारी नेमा, महाराष्ट्रामध्ये अजूनही खूप नॉन करप्ट अधिकारी आहेत आणि माहिती मागवा। ऍक्च्युली माझं तसं क्लिअर म्हणणं आहे, त्यांनी त्यांना काय केलं माहित नाही, ते अधिकारी थर काप कापतात। तो संजय गांगुर्डे म्हणून ते कार्यकारी अभियंता, मी काही वेळा त्यांच्याशी बोललोय, ते ठेकेदाराचं नाव काढायला घाबरतात, एक तर पैसे घेतले असतील किंवा तो त्यांना ब्लॅकमेल करत असेल, काहीतरी एक आहे। अहो मी ऑन कॅमेरा बोलतोय, मी बोलतोय माझ्या मला याचं भान आहे, मी कोणाच्या विरोधात ॲलिगेशन करतोय। आणि तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, माझं बरं काय झालं ना, झाल्याच्या नंतर तुम्ही हे प्रकरण लावून धरा, हे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सल्लागार आणि ठेकेदार यालाच हे ठेकेदार हेच जबाबदार आहेत। अहो माझ्या मला त्यांनी धमकी दिली, मी ती NC दाखल केलेली कामशेत पोलीस स्टेशनमध्ये, काय आपलं ठेकेदारांनी धमकी दिली, त्याचा सातकर नावाचा कोणी गुंड त्यांनी पोचलाय तिथं, तो बोलतो तू फोटो का काढतो, अरे समोर दिसते तुम्ही चुकीची कामं करतात आणि माझं काम आहे ते, मी फोटो नाही काढणार, फोटो काढणं काय गुन्हा आहे का? मी कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचे फोटो काढतोय? तुमची अपेक्षा काय आहे? माझी अपेक्षा अशी आहे की FIR झाली पाहिजे, फ्रॉड झालेला आहे। आणि आता जे अधीक्षक अभियंता नेमलेत मुख्य अभियंत्याने PWD च्या, त्याही एवढा वेळ का ते वाया घालवतात? अहो एकच दिवसाचं काम आहे ना, PWD चे अधीक्षक अभियंत्याने अजून व्हिजिट केली नाही, 5/12 त्यांना लेटर गेलेलं आहे, म्हणजे आज तारीख किती झाली, म्हणजे वेळ असं करून ते वेळ मारून नेतात। मला वाटत नाही त्यात काय असं ते कोणी लवकर येईल, एक दिवसाचं काम आहे सर। त्याच खात्याची चौकशी करता त्याच खात्याच्या एका अधिकाऱ्याने नेमणं कितपत योग्य आहे? नाही दुसऱ्या खात्याच्या नेमले, त्या PWD च्या नेमले, आता PWD चे आणि MSRTC चे काय, तेच अधिकारी MSRTC ला जातात। आणि बेसिकली मी ठेकेदार आहे हो, मला हे सगळं का कळालं, मी ठेकेदार असले म्हणून कळालं नाही, आता असे अनेक प्रकार अजून ठिकाणी चालू असतील पण मला त्याची काय घेणं नाही, त्यांनी माझी इथं फसवणूक केली म्हणून मी हे बघतो, हे माझं काम नाही आहे, हे माझं काम नाही आहे। असं जर का हा भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तर अजून बऱ्याच ठिकाणी चालू असेल। आणि जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत।